महाराष्ट्रात भाजपने लोकसभेच्या 45 जागा जिंकण्याचं टार्गेट ठेवले आणि हे टार्गेट गाठण्यासाठी महायुतीतील नेत्यांनी महाराष्ट्रभर पायाला भिंगरी बांधली. आता राज्यातील चौथ्या टप्प्यात होणारं मतदान पार पडलं असून पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. महायुतीतील भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे लक्ष गाठण्यासाठी सभांचा एक नवीन विक्रमच तयार केलाय. कारण फडणवीसांनी 50 दिवसांमध्ये राज्यभरात तब्बल 100 अधिक सभा घेतल्यात. आता क्रिकेटच्या भाषेत बोलायचं झालं तर देवेंद्र फडणवीसांच्या सभांचा स्ट्राईक रेट हा आता दुप्पट झालाय आणि त्यांच्या इतक्या सभा या विरोधी पक्षातील नेत्यांच्या किंवा त्यांच्या स्वपक्षीय नेत्यांच्या सुद्धा झालेल्या नाहीयेत. पाचव्या टप्प्यात फडणवीस हे आणखी सभा घेणार आहेत कारण त्यांच्यासाठी आता मुंबईतील 6 जागा या प्रतिष्ठेच्या झाल्यात. काही ठिकाणी नेते फुटल्याने फडणवीसांना कसरत करावी लागली, मात्र फडणवीसांचे हे राजकीय डावपेच महाविकास आघाडीवर सुद्धा आता भारी ठरलेत. राज्यातील लोकसभा निवडणुकांची घोषणा ही 16 मार्च रोजी झाली आणि त्यानंतरच्या काळात युतीतील सर्व पक्षांशी चर्चा, भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी विचारविमर्श त्यांनी सुरू केला. केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य या नात्याने नवी दिल्ली इथं झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत सुद्धा फडणवीस सहभागी झाले. त्यानंतर 26 मार्च पासून फडणवीसांनी राज्यभर दौरा सुरू केला आणि त्याचबरोबर राज्यातील महायुतीच्या नेत्यांशी ते सातत्याने चर्चाही करत होते. विदर्भात निवडणुकीचा पहिला टप्पा होता तेव्हा गडचिरोलीमध्ये 26 मार्चला त्यांची पहिली जाहीर सभा पार पडली आणि इथूनच त्यांच्या झंझावती प्रचाराला सुरुवात झाली. महायुतीतील तीनही पक्षांच्या उमेदवाराचा निवडणूक अर्ज भरताना देवेंद्र फडणवीस तिथं स्वतः उपस्थित राहून त्यांनी आपण संपूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी असल्याचं दाखवून दिलं. या सर्व विजय संकल्प सभांना देवेंद्र फडणवीस हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते आणि यावेळेस फडणवीस हे महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांवरती आपल्या भाषणांमधून तुटून पडले. तर फडणवीसांनी 26 मार्च ते 11 मे या सुमारे 45 दिवसांच्या कार्यकाळात साधारण दिवसाला 2 ते 3 सभा घेतल्यात, तर काही ठिकाणी एकाच दिवशी त्यांनी 4 सभा घेतल्या आणि त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचं संपूर्ण नियोजन सुद्धा केलं. तर पंतप्रधानांच्या राज्यातील प्रत्येक सभेला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सभांचा धडाका सुरू असतानाच फडणवीसांनी पत्रकारांशी संवाद साधत विरोधी पक्षांच्या आरोपांना चोखपणे प्रत्युत्तर दिलं. या 45 दिवसांच्या काळात देवेंद्र फडणवीसांनी 60 पेक्षा जास्त वेळेस पत्रकारांशीही संवाद साधलाय. त्याचबरोबर विविध वृत्तपत्र आणि न्यूज चॅनल्सला दीर्घ मुलाखती देऊन महायुतीची बाजू त्यांनी भक्कमपणे मांडली. राज्यातील प्रत्येक मतदारसंघात सभा घेताना फडणवीसांनी तिथल्या कार्यकर्त्यांशीही संवाद साधला. आता इतकंच नाही तर महायुतीमध्ये असणाऱ्या 3 पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये एकमेकांविषयी नाराजी आणि गैरसमज होते, तर हेच गैरसमज फडणवीसांनी संवाद घडवून आणून दूर करण्याचंही काम केलं. जाहीर सभांचा तोफखाना सुरू असताना विरोधकांची वाभाडी काढत असताना देवेंद्र फडणवीसांनी गेल्या 50 दिवसांमध्ये मुसद्देगिरीचं सुद्धा दर्शन घडवून आणले. महायुतीतील 3 पक्षांमध्ये जागा वाटप असो की उमेदवारांची निवड, यामध्ये फडणवीसांची भूमिकाही महत्वाची राहिलीय. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अडचणीच्या जागेवर देवेंद्र फडणवीसांची भूमिकाही चाणक्याची राहिलीय. कारण एखादी जागा अडचणीत आहे असं वाटल्यास तिथं जाऊन त्यांनी स्वतः बैठका घेतल्यात. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे अडचणीत असल्याची चर्चा सुरू होती. त्याचवेळीस फडणवीसांनी शरद पवार गटाचे अभिजित पाटील यांना सुद्धा भाजपमध्ये आणलं. त्यांच्या विठ्ठल परिवारातील कार्यकर्त्यांशी संवादही साधला, तर उमेदवार विजयी होण्यासाठी त्यांनी ही रणनीती आखली. इतकंच नाही तर काही ठिकाणी फडणवीसांनी विरोधकांचे डावपेचही उलथून टाकलेत. आता मंडळी, याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच लोकसभा निवडणुकीची आणि मतदानाची प्रत्येक अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.